हॅलो फ्रेंड्स, मी प्रीती। माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। फ्रेंड्स, आज आपण नाही मावा, ना पनीर, ना मलाई, ना तुपाचा वापर करता, फक्त 1.5 चमचा दूध वापरून हलवाईसारखी मिठाई घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पण 10 मिनिटात हे बघणार आहोत। फ्रेंड्स, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, व बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे मी जी नवीन रेसिपी टाकते त्याचे नोटिफिकेशन पहिले तुमच्या मोबाईलवर येईल। चला तर मग वेळ न घालवता झटपट आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मिठाई बनवण्यासाठी मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे। ही 1/2 कप साखर घेतली आहे, हिला फूल भरून न घेता सपाट अशीच घ्यायची आहे। 1 कप डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे। तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर ड्राय कोकोनटचं वरचं कव्हर काढून मिक्सरच्या भांड्यात टाकून ग्राइंड करून घेऊ शकता। 1/2 कप मिल्क पावडर आहे, हे कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता, याने बर्फीला खव्यासारखी टेस्ट येते। 1 टीस्पून विलायची पावडर, तुम्हाला विलायची आवडत नसल्यास स्किप करू शकता। 2 चमचे टाकू काजू बदामची पावडर, हे आता ग्राइंड करून घेऊ। याची बारीक अशी पावडर करायची आहे। हे ग्राइंड झालेलं आहे परंतु याची बारीक पावडर झालेली नाही, हे थोडं जाडसर वाटत आहे, याला आपण चाळणीमधून चाळून घेऊया। आता याला आपण चाळणीमध्ये टाकून घेऊ, याला अशा प्रकारे चाळून घेऊया। चाळणीमध्ये राहिलेलं जाडसर पुन्हा मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे। कोकोनटमधील ऑइल व साखर यामुळे याला ओलसरपणा येतो, म्हणून हे चाळणीमधून लवकर पडत नाही। हे चाळणीमधील जाडसर राहिलेलं पुन्हा ग्राइंड करून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे बारीक पावडर आपल्याला पाहिजे आहे। नंतर ग्राइंड केल्यावर, चाळून घेतल्यावर एवढं जाडसर राहिलेलं आहे, याचा आपण भाजीमध्ये टाकायला यूज करू शकतो। ही 3 कलरमध्ये टुटी फ्रुटी घेतली आहे। टुटी फ्रुटीला छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेतलं आहे, याने आपली मिठाई छान कलरफुल दिसते। हे यात टाकूया। चमच्याने आता हे मिक्स करून घेऊ। हे दूध गरम करून थंड केलेलं आहे। दूध हे जास्त गरम व जास्त थंड नसावं। पहिले आपण 1 चमचा दूध घेऊ, यातील 1/2 चमचा दूध टाकून पीठ मळून घेऊया। यात थोडं थोडं दूध टाकतच याचा साधारण सॉफ्ट असा गोळा मळायचा आहे। यात राहिलेला 1/2 चमचा दूध टाकू। कोकोनटमधील ऑइल व साखरेचा ओलावा असतो, त्यामुळे यात जास्त दुधाची आवश्यकता नाही। यात आणखी थोडं दूध लागेल तर यात आपण आणखी 1/2 चमचा दूध टाकू। गोळा मळताना एकदम दूध टाकून गोळा मळू नये, नाहीतर मिश्रण पातळ होतं व बर्फी सेट व्हायला त्रास जातो, त्यामुळे थोडं थोडं दूध टाकतच गोळा मळावा। जर घरी छोटं मोठं फंक्शन असेल किंवा कोणी गेस्ट आल्यावर झटपट काहीतरी बनवायचं असल्यास झटपट ही बर्फी रेसिपी बनवून सर्व करू शकता। ही बर्फी बनवण्याची खूपच सोपी पद्धत आहे, कुणीही बनवू शकेल। आपला गोळा आता मळून झालेला आहे, याला अशा प्रकारे लंबुका आकार देऊ व बर्फीसाठी याला थोडा शेप देऊया अशा प्रकारे। हे ॲल्युमिनियम फॉईल पेपर आहे, यात बर्फी सेट होण्यासाठी पॅक करून 5 मिनिट फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। तुमच्याकडे ॲल्युमिनियम फॉईल पेपर नसेल तर नुसतं आकार देऊन सेट होण्यासाठी डिशमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता। याला आता फ्रीजरमध्ये ठेवूया। 5 मिनिट झालेले आहे, याला फॉईल पेपरमध्ये काढूया। हे बघा, हे छान सेट झालेलं आहे। याला आता चाकूने छोटे छोटे पीसेसमध्ये एकसारखे कट करून घेऊ व डिशमध्ये सर्व करूया। हे बघा, सगळे पीसेस कट करून झालेले आहे। यावर पिस्त्याने गार्निशिंग केलेलं आहे। हे बघा, बर्फी किती छान दिसत आहे, अगदी मार्केटमधून आणतो तशीच। आता मी तुम्हाला तोडून पण दाखवते, बघा किती सॉफ्ट झालेली आहे, खायला खूप टेस्टी लागते ही मिठाई। या दिवाळीला तुम्ही नक्की बनवून बघा, अगदी 10 मिनिटात बनते। बनवण्याची पद्धत पण खूप सोपी आहे व रेसिपीबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा। चला तर मग भेटूया अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसोबत। स्वस्थ रहा, खुश रहा, वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।